नमस्कार, सुपर किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे घेतलेले आहे बेसन, सायट्रिक ऍसिड, तेल, मीठ, हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, हळद, बेकिंग सोडा, कढीपत्ता, हिरवी मिरची, साखर। सर्वात अगोदर आपण बेसन चाळून घेऊया। इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन चाळून झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी पाणी घेऊया। त्यामध्ये 3 चमचे साखर घालायची, 1/2 चमचा सायट्रिक ऍसिड घालायचे, 1/2 चमचा मीठ घालायचे, थोडीशी हळद घालायची, जास्त हळद घालायची नाही, जास्त हळद घातल्यास ढोकळ्यावर रेड स्पॉट येऊ शकतात। चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंग ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरू शकता, नसेल तर स्किप करू शकता। आता हे सर्व विरघळेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचे। आता यात 3 चमचे तेल घालून 2 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशात कोरडा वाटत नाही। आता हे छान फेटून झाले। आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून बेसनमध्ये फेटत मिक्स करूया। आपल्याला हे एकाच दिशेने फेटून घ्यायचे। हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिट फेटून घ्यायचे। बॅटर छान हलकं बनतो आणि ढोकळा जाळीदार होतो। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। इथे मी 1/2 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता। आता हे बॅटर आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण थोडेसे तेल लावून घेऊया, यामुळे ढोकळा सहज निघतो। आता एका पसरट भांड्यात आपण स्टँड ठेवून घेऊया। तुम्ही इथे कढईही घेऊ शकता। आता 2 ते 3 वाट्या आपण यात पाणी घालायचे। पाणी छान गरम होऊ द्यायचे। आता आपण बॅटरमध्ये 1/2 चमचा बेकिंग सोडा घालूया। यावर 2 चमचे पाणी घालायचे, त्यामुळे सोडा ॲक्टिव्ह होईल। आपल्याला हे बिलकुल वेळ न जाऊ देता लगेच फेटून घ्यायचे। हे एकाच दिशेने फेटायचे। तुम्ही पाहू शकता बॅटर छान फुलून आले, यामुळे ढोकळा छान जाळीदार बनतो। साधारण 1/2 मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचे। आता हे बॅटर आपण तेल लावलेल्या भांड्यात घालायचे। थोडंसं टॅप करून सेट करून घ्यायचे आणि आपल्याला लगेच स्टीम करायला ठेवायचे। आता हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 20 मिनिट वाफवून घ्यायचे। 20 मिनिट झालेत। आता आपण हे चेक करूया। सुरी किंवा टूथपिक घालून आपल्याला हे चेक करून घ्यायचे। जर हे क्लिअर निघालं तर आपला ढोकळा झाला असं समजायचं। तुम्ही पाहू शकता हे क्लिअर निघालेलं आहे, आपला ढोकळा झालेला आहे। आता हे 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे। हे आपण साईडने मोकळा करून घेऊया। एका प्लेटवर आता आपण हे काढून घेऊया। कट करतानाच तुम्ही पाहू शकता किती मऊ जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे। यातला एक पीस काढून मी तुम्हाला दाखवते। तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली आहे। तडका पॅनमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घेऊया। त्यावर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्यात, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता यात 1/2 वाटी पाणी घालायचे। छोटा तडका पॅन असेल तर पॅन बाजूला घेऊन पाणी घाला किंवा गॅसची फ्लेम बंद करून पाणी घाला। मोठा पॅन असेल तर काही आवश्यकता नाही। 1 चमचा साखर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करून आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची। हा तडका आपण ढोकळ्यावर घालूया।
तिखट आंबट गोड चटपटीत असा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।